योग्य निदान, आधुनिक तंत्रज्ञान आणि आपुलकीची सेवा देणाऱ्या सूर्य हॉस्पिटल मध्ये आदित्य बिर्ला, SBI जनरल इन्शुरन्स, फ्युचर जनरली, मणिपाल सिग्ना, मेडियासिस्ट, स्टार हेल्थ, परमाउंट हेल्थ सर्व्हिसेस या कंपन्यांचे हेल्थ इन्शुरन्स असतील तर तुम्ही घेऊ शकता कॅशलेस उपचार। अधिक माहितीसाठी आजच सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या। गेल्या काही दिवसापासून जनतेचं लक्ष हे राजाराम कारखाना निवडणुकीकडे लागलेलं आहे। एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आता हे राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे। छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेनंतर विरोधी गटाचे 29 उमेदवार अपात्र ठरवण्यात आले होते। यावेळी विरोधी गटाचे नेते सतेज पाटील यांनी महाडिक गटाला उद्देशून टीका केली। तुम्ही हा रडीचा डाव खेळून चांगलं केलं, कारण मी 14 तास राबणार होतो पण आता 24 तास राबणार आहे। मी आता झोपणार नाही तर कामाला लागणार आहे, पण तुमची पाठ सोडणार नाही। बंटी पाटील जरी पॅनेलमध्ये नसला तरी माझे 21 उमेदवार तुम्हाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दात बंटी पाटील यांनी महाडिकवर टीका केली आहे। या टीकेला अमल महाडिक यांनी जोरदार उत्तर दिले। एवढ्यावर मैदान संपलेलं नाही, ही तर फक्त सुरुवात आहे। विरोधी आघाडीतील 29 उमेदवार वगळता त्यांनी सक्षमपणे पॅनल बनवून दाखवावं व मैदानात उतरावं। आम्ही आधीपासूनच मैदान लढवायला तयार आहोत। अर्ज अवैध ठरलेल्या 29 उमेदवारांसाठी त्यांचा जळफळाट होतोय, पण 1899 सभासदांना त्यांनी अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांची आपुलकीची भावना जागी झाली नाही का, असा खोचक सवाल त्यांनी पत्रातून बंटी पाटलांना केलाय। अरे कुस्ती लढायची असेल तर मर्दासारखं लढा, बावड्याचा पाटील कधी मागे पडणार नाही। या मोहन साहेबांच्या नावानेच ऑर्डर झाली, त्यांना सस्पेंड करायची वेळ आली सर तिथं, त्यांच्यामुळे कारखाना त्या कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती होती प्रशासकाला त्याचं उत्तर बंडी पडणारे देवाया मताचा मी आहे। आज तोच माणूस आपल्या इथं फिरतोय आणि तोच जर कारभारी झाला तर तुमची आमची परिस्थिती काय होणार सर? ह्या कधीच आजपर्यंत माडिक साहेबांनी एक तरी स्टेटमेंट असं सांगा की तुला बघून घेतो आणि तुम्हाला हे करून घेतो। आज साहेब त्यांचं स्टेटमेंट मी पेपरला वाचलं, आता मी माडकांना सोडणार नाही, आम्ही माडकांच्या पाठीमागे लागणार। अरे तुम्ही माडकांच्या पाठीमागे लागायची गरजच काय आहे? ही छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे, 122 गावातल्या सभासदांची निवडणूक आहे। आपण जे काय मांडत आहे तुम्ही आम्ही मांडू ना वेगळं, पण 122 गावातल्या सभासदांचा हक्क काढून घ्यायचा का प्रयत्न करायला लागेल? आज तुम्ही ज्या तुमच्या कारखान्या कार्यक्षेत्रातली गावं तर जाहीर करा, एकूण किती गावं आहेत, त्या किती शेतकऱ्यांसाठी न्याय देतात ते तर बघूया, त्यावेळी आपण बोलूया। साहेब बावडेकर कोणी विरोधात नाही आहे सर, 55,000 टन 50,000 टनाच्या वर कसबा बावड्यातील सर्वसामान्य शेतकरी हा कारखान्याला सभासदाच्या निमित्तानं हा ऊस देतोय, मला तुम्हाला जर विरोध असेल तर मोजक्याच लोकांना सर विरोध। अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजे KK News चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।